नमस्कार मित्रांनो, काइन मास्टर या ॲपचा वापर करून क्रोमाचा इफेक्ट कसा द्यायचा किंवा क्रोमाचं जे शूटिंग केलेलं आहे तो पडदा ट्रान्सपरंट कसा करायचा हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी काय करायचं आहे, हे प्लसचं जे चिन्ह आहे आपल्याला नवीन प्रोजेक्ट घ्यायचं आहे, प्लसला क्लिक करू आणि 16:9 हा पर्याय निवडू. क्रोमाचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नेहमीच पुढच्या ट्रॅकवर समोरून येत असतो आणि मागच्या बाजूला आपल्याला जे बॅकग्राऊंड टाकायचं आहे ते बॅकग्राऊंड आपल्याला पाठीमागच्या ट्रॅकवर टाकावं लागतं. यासाठी सर्वात प्रथम आपल्याला जर काही घ्यावं लागत असेल ते म्हणजे बॅकग्राऊंड. इथे मीडियामध्ये जाऊन मीडियामध्ये तुम्ही बॅकग्राऊंड घेऊ शकतात किंवा क्रोमाच्या व्हिडिओमध्ये ज्या विषयाबद्दल बोललं गेलेलं आहे त्या इमेजेस ज्या आहे त्या इमेजेस तुम्ही ट्रॅकवर आधी घेऊ शकतात किंवा तसे व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओसुद्धा ट्रॅकवर घेऊ शकतात. त्यासाठी काय करायचं आहे, एक तर बॅकग्राऊंड घेऊ शकतात किंवा इकडे स्टोरेजमध्ये जाऊ आणि स्टोरेजमध्ये जिथे आपले इमेजेस आहेत तिथून इमेजेस ट्रॅकवर घेऊ. इमेजेस आहेत, पहिली इमेज, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, अशा काही इमेजेस मी ट्रॅकवर घेतलेल्या आहेत आणि मी याला चेकमार्कला क्लिक करतोय. मित्रांनो, आता याचं जे ड्युरेशन आहे, मित्रांनो मागचे इमेजेसचं ड्युरेशन हे शक्यतो तेवढं पाहिजे जो विषय बोलला गेलेला आहे. एखादा विषय बोलत असताना, एखादा टॉपिक बोलत असताना तो जर 10 सेकंद बोललं गेलेला असेल तर ती इमेज सुद्धा तुमची तेवढ्या ड्युरेशनची 10 सेकंदाची पाहिजे. त्यानंतर दुसरा टॉपिक जर 1 सेकंदाचाच बोलला गेलेला असेल तर ती तो जो टॉपिक आहे तेवढा कमी पाहिजे किंवा तेवढा मोठा पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, विषय जो पडद्यावरती मांडला गेलेला आहे ह्या गोष्टी पाठीमागे येणार आहेत, तर मग पाठीमागे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत प्रत्यक्ष बोलला गेलेला वेळ हा त्या इमेजचा तुम्हाला तिथे सेट करायचा आहे. अर्थात नंतरसुद्धा हे सेटिंग होऊ शकतं, त्याच्यामुळे आपण नंतरसुद्धा ह्या गोष्टी सेट करणार आहोत. कर्सर जो आहे तो कर्सर सुरुवातीला घ्यायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला क्रोमाचं फुटेज घ्यायचं आहे. जे क्रोमाच्या पडद्यावरती आपण शूटिंग केलेलं आहे ते शूटिंग आता आपल्याला नेक्स्ट ट्रॅकवर घ्यायचं आहे. याच ट्रॅकवर जर मीडियाचा वापर करून जर आपण ते घेतलं तर मित्रांनो काय होईल, आधी क्रोमाचा व्हिडिओ प्ले होईल आणि नंतर बॅकग्राऊंड प्ले होईल. आपल्याला तसं नको आहे, आपल्याला पाठीमागे बॅकग्राऊंड चाललं पाहिजे आणि क्रोमाचा व्हिडिओ त्याच्या पुढे आला पाहिजे. यासाठी मीडियावर क्लिक न करता आपल्याला आता लेअरवर क्लिक करावं लागेल. लेअरला क्लिक करायचं आणि यामध्ये मीडियाला क्लिक करायचं. जर तुमचा मोबाईल हा जुन्या पद्धतीचा असेल किंवा हार्डवेअर जर इथे सपोर्ट करत नसेल मित्रांनो तर हा मीडिया टॅब हा तुम्हाला उपलब्ध होणार नाही. जे सध्याचे लेटेस्ट किंवा सेमी लेटेस्ट फोन आहेत तर ह्या सेमी लेटेस्ट फोनमध्ये हा मीडियाचा पर्याय उपलब्ध आहे. इथूनच आपल्याला क्रोमाचा व्हिडिओ घ्यायचा आहे, तर मीडियाला क्लिक करायचं, लेअरमध्ये जायचं आणि मीडियाला क्लिक करायचं आणि आता आपल्याला क्रोमाचं फुटेज घ्यायचं आहे. त्यासाठी जिथे क्रोमाचं फुटेज आहे ते फोल्डर उघडायचं आहे. इथे आहे आपला हा क्रोमाचा व्हिडिओ. येस, त्याला मी सिलेक्ट करतोय. सिलेक्ट आणि काय झालेलं आहे बघा मित्रांनो, इथे चेकमार्कला क्लिक करतोय. हा जो क्रोमाचा व्हिडिओ आहे हा क्रोमाचा व्हिडिओ इथे समोरच्या ट्रॅकवर आलेला आहे आणि बॅकग्राऊंडला जे आहेत त्या बॅकग्राऊंडला जे इमेजेस आपण आधी घेतलेले होते ते बॅकग्राऊंडला दिसत आहेत. आता मित्रांनो ह्यात काय करायचं आहे, हा जो पडदा आहे हा पडदा आपण जर इथून काढून टाकला तर आपल्याला मागचे कंटेंट जे आहेत ते डायरेक्टली दिसणार आहेत. त्यासाठी काय करायचं, या व्हिडिओला आधी सिलेक्ट करायचं. सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर पहा इथे खाली आल्यानंतर इथे क्रोमा की नावाचा इफेक्ट आहे. बघा, या क्रोमा कीवर क्लिक करायचं आणि इथे एनेबल नावाचं बटन आहे, या एनेबलच्या बटनाला क्लिक करून इथे याला एनेबल करायचं. इनेबल केल्यानंतर आपण क्रोमाचा जो पडदा वापरलेला होता तो याच पद्धतीचा ग्रीन स्क्रीन वापरलेला होता, त्याच्यामुळे इथे काही बदल करायचे नाहीत. आणि इथे मात्र जी सरांची इमेज आहे ती इमेज थोडीशी ट्रान्सपरंट झालेली आहे, त्यासाठी हे जे 28% आणि इथे 50% हे जे ऑप्शन आहेत हे थोडेसे चेंज करून पाहिजे. पाहि ते थोडं मागे घेतोय, इथे 43% करतोय आणि हे 50% आहे हे थोडं मागे घेतो. नाही, इथे ग्रीन स्क्रीन थोडा दिसायला लागलेला आहे. जोपर्यंत ग्रीन स्क्रीन जात नाही तोपर्यंत ह्याला पुढे पुढे घ्यायचंय. आणि हा जो 42%चा वरचा जो ऑप्शन आहे त्या वरच्या ऑप्शनला पुढे केलं तर पारदर्शक होईल, मूळ इमेज पारदर्शक होईल. ती जितकी शार्प करता येईल तेवढी शार्प आपल्याला इथे बोटानी करायची. इथे डिटेल कर्व सुद्धा आहे मित्रांनो, या डिटेल कर्वला क्लिक करून हा कर्व सुद्धा तुम्ही इथे सेट करू शकतात. इथून सुद्धा त्याची प्रॉपर सेटिंग, जोपर्यंत आपलं परफेक्ट कटिंग होत नाहीये तोपर्यंत इथे याला प्रॉपर सेट करायचंय आणि इथे चेकमार्क जो आहे तो चेकमार्क इथे ऑन करायचा आहे. इथे आता कटिंग झालेलं आहे पण
जो व्हिडिओ आहे तो असा व्हिडिओ असा हवेमध्ये मोकळा आपल्याला इथे सोडायचा नाहीये. यासाठी काय करायचंय, इथे ही जी इमेज आहे ही स्ट्रेच करायची आहे कोपऱ्यातून आणि याला मोठं करून घ्यायचंय आणि इमेजला खालच्या बाजूला बसवायचंय. ज्या दिशेने तुम्ही विषय पडद्यावरती समजून सांगणार आहात एकतर लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला इमेज प्रॉपर सेट करायची. पण मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, इमेज प्रॉपर मोठी करा जेणेकरून इमेज व्हिडिओमध्ये प्रॉपर दिसेल आणि ठेवताना मात्र तिला खालच्या कडेला टेकूनच ठेवा, हवेमध्ये आधांतरी ही इमेज ठेवायची नाहीये मित्रांनो. यानंतर इथे चेकमार्क आहे, चेकमार्कला क्लिक करून व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्ही प्ले करून पाहू शकतात. येस, अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे क्रोमाचं फुटेज आपलं परफेक्ट या ठिकाणी सेट झालेलं आहे. मित्रांनो क्रोमाचं फुटेज घेत असताना काय नियम पाळायचे हे आपण वर्कशॉपमध्ये पाहिलेलेच आहे. शूट करत असताना जो पडदा आहे तो क्रोमाचा पडदा तोच लागतो, ग्रीन स्क्रीनच अपेक्षित आहे. त्यावर लाईट जो आहे तो लख प्रकाश पाहिजे, बोलणाऱ्या व्यक्तीचे चेहरे लख प्रकाश पाहिजे, पडद्यावर सुद्धा लख प्रकाश पाहिजे. यानंतर थोडंसं पुढे जाऊयात आणि पहा इथे काय झालेलं आहे. मित्रांनो थोडं झूम कमी करतोय. बॅकग्राऊंडची जी इमेजेस आहेत तर बॅकग्राऊंडची इमेजेस कमी पडलेले आहेत, 35 सेकंदावरतीच बॅकग्राऊंडचे इमेजेस संपलेले आहेत आणि क्रोमाचं फुटेज मात्र तिथून पुढे भरपूर कंटिन्यू आहे. मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, जो विषय बोलला जातोय खाली जो विषय बोलला जातोय एक्झॅक्टली त्याचीच इमेज वरच्या ट्रॅकवरती पाहिजे. तोच इमेज जर वरच्या ट्रॅकवर असेल पाहणाऱ्या व्यक्तीला असं वाटेल की ही व्यक्ती याच इमेजबद्दल माहिती समजावून सांगत आहे. तुम्ही मागच्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेस रिप्लेस करू शकतात. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं इमेजची जागा पण बदलता येते, इमेजचं ड्युरेशन पण बदलता येते. इमेज सिलेक्ट करा, तिचं ड्युरेशन तुम्हाला हवं तेवढं ठेवता येते, तिची जागा बदलता येते. फक्त यासाठी व्हिडिओ सतत प्ले करून बघा जो विषय बोलला गेलेला आहे बरोबर तीच इमेज मागच्या ट्रॅकवर दिसतीये का. याचं प्रॉपर इमेजेस जे आहेत त्या प्रॉपर इमेजेस तिथे सेट करा. येस, आता ही चौथी इमेज मी पूर्ण शेवटपर्यंत घेतोय. अशा प्रकारे इमेजेस जे आहेत ते इमेजेस आपण पूर्ण शेवटपर्यंत इथे सेट केलेले आहेत. व्हिडिओतला अनावश्यक भाग कट करता येतोय हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. एखाद्या व्हिडिओचा सुरुवातीचा पार्ट थोडासा तुम्हाला जर कट करायचा असेल तर येस त्या व्हिडिओला तुम्ही सिलेक्ट करू शकतात आणि हा जो डाव्या बाजूची बॉर्डर आहे ती बॉर्डर थोडीशी आतमध्ये ओढून तुम्ही व्हिडिओचा स्टार्टअपचा जो पार्ट आहे तो स्टार्टअपचा पार्ट इथे कमी करू शकतात. त्याचबरोबर व्हिडिओचे स्थान चेंज करायचं असेल, थोडं पुढे मागे न्यायचं असेल तर इथून सुद्धा व्हिडिओ जो आहे तो पुढे मागे सरकवला जाऊ शकतो. त्याचबरोबर एंडला सुद्धा मित्रांनो पहा, एंडला जर एखादा व्हिडिओचा पार्ट तुम्हाला कमी जास्त करायचा असेल तर व्हिडिओ इथे सिलेक्ट करून त्याची जी येलो बॉर्डर आहे ते येलो बॉर्डरला पकडून एंडिंगचा पार्ट सुद्धा तुम्ही इथून कमी करू शकतात. म्हणजे व्हिडिओतला स्टार्ट कट करता येते, मधलं कसं कट करायचं हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय, एंडिंग कसं कट करायचं हे पण आपण पाहिलेलं आहे. जसा विषय आहे अगदी त्याच पद्धतीने बॅकग्राऊंडचे इमेजेस तुम्हाला सेट करायचे आहेत. बॅकग्राऊंडची इमेज व्हिडिओ हा इथे संपतोय म्हटल्यानंतर बॅकग्राऊंडची इमेज सुद्धा तिथेच संपणं अपेक्षित आहे. व्हिडिओ प्ले करून पाहायचं आहे आपल्याला, अनेक वेळा प्ले करायचं आहे जेणेकरून परफेक्शन जे आहे ते परफेक्शन आपलं व्हिडिओमध्ये मेंटेन होईल. याला टायटल देण्यासाठी मित्रांनो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, लेअरमध्ये जायचं आणि टायटलला क्लिक करायचं. जे टायटल आहे ते टायटल याच्यावरती देऊयात आपण. प्रोफेसर विजय गायकवाड, ओके, हे टायटल याच्यावर मला ठेवायचंय, सरांच्या समोरून मला ते टायटल ठेवायचंय. आणि हे टायटल प्रॉपर दिसण्यासाठी मला थोडेसे कलर कॉम्बिनेशन चेंज करावे लागतील. इथे जो त्याचा कलर आहे तो कलर मला रेड घ्यावा लागेल. ओके, इथे तुम्ही वेगळे पर्याय पण ट्राय करू शकतात. आता इथे बॅकग्राऊंड जे आहे ते बॅकग्राऊंड इथे जे दिलेलं आहे त्याला शॅडो जी आहे ती शॅडो येलो कलर ब्लॅक कलरमध्ये शॅडो दिलेली आहे. इथे शॅडो मी चेंज करतोय, व्हाईट कलरमध्ये शॅडो देतोय. ओके, जेणेकरून आता ते जे नाव आहे ते नाव इथे प्रॉपर उठून दिसतंय. फॉन्ट मला जर चेंज करायचा असेल तर इथून मी चेंज करू शकतो. ए नावाचा प्रकार आहे, इथे बटन आहे तिथून मी फॉन्ट चेंज करू शकतो. हा जो फॉन्ट आहे हा फॉन्ट मी ते अप्लाय करतोय. येस,
आणि इथे नाव जे आहे ते प्रॉपर इथे सेट झालेलं आहे. अशा प्रकारे टायटल जे आहे ते टायटल इथे सेट झालेलं. पण मित्रांनो नीट पहा, हे टायटल मात्र माझं ह्या पहिल्या 10 सेकंदातच संपतंय. मग काय करावं लागेल, याला शेवटपर्यंत न्यायचं असेल तर याला सिलेक्ट करावं लागेल आणि ह्याची जी पुढची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला पकडून याला एंडपर्यंत न्यावं लागेल, जेणेकरून टायटल जे आहे हे टायटल शेवटपर्यंत माझं कंटिन्यू होणार आहे. तर अशा प्रकारे आपण टायटल्स सेट करू शकतोय. आपण ग्रीन स्क्रीनचा जो क्रोमाचा इफेक्ट तो पण पाहिलेला आहे, बॅकग्राऊंडला फोटो किंवा इमेजेस कसे टाकायचे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ प्रोड्यूस करायचा असेल तर येस, इथे शेअरचं बटन आहे, या शेअरच्या बटनला क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ प्रोड्यूस करू शकतात. धन्यवाद.